नमस्कार, सुप्रभात। आज हम सब यहाँ नेताजी सुभाष चंद्र बोस की 125वीं जयंती एवं बाला साहेब ठाकरे जी के जयंती के अवसर पर एकत्रित आए हैं। सुभाष चंद्र बोस भारत के स्वतंत्रता संग्राम के अग्रणी तथा सबसे बड़े नेता थे। उनके द्वारा दिया गया जय हिंद का नारा भारत का राष्ट्रीय नारा बन गया है। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा का प्रचलित नारा भी उनका था। भारतवासी उन्हें नेताजी के नाम से संबोधित करते हैं। 2021 में भारत के आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने आज के दिन को पराक्रम दिवस के रूप में मनाए जाने की घोषणा की थी। आज हम बाला साहेब ठाकरे जी की जयंती भी मना रहे हैं। बाल केशव ठाकरे, जिन्हें हम प्यार से बाला साहेब ठाकरे कहते हैं, महाराष्ट्र के प्रसिद्ध राजनेता थे। वे मराठी में सामना नामक समाचार पत्र भी निकालते थे। मैं महाविद्यालय के आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंझारराव सर से अनुरोध करती हूँ कि वे नेताजी सुभाष चंद्र बोस एवं बाला साहेब ठाकरे जी के प्रतिमा को पुष्प अर्पण करें। मैं अब प्राचार्य महोदय से निवेदन करती हूँ कि वे आज के दिन के विषय में हमें संबोधित करें। या कार्यक्रमाला आपल्या ग्रंथपाल ग्रंथालयातील सहकारी शिक्षक शिक्षकेतर सहकारी उपस्थित आहेत, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। प्रथमतः मी ग्रंथपाल आणि त्यांचे सहकारी अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये जो पुढाकार घेतात, उत्साह दाखवतात, अतिशय चांगल्या प्रकारे तयारी करतात, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करत आहे। नेहमी अशा कार्यक्रमामध्ये एक विचार व्यक्त करण्यात येतो की असे जे कार्यक्रम आयोजित केले जातात ते एक छोटेखानी परंतु महत्त्वपूर्ण अशा पद्धतीने आपले हे कार्यक्रम होत असतात। आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की शासनाकडून राज्य सरकारकडून दरवर्षी एक यादी प्राप्त होते आणि त्या यादीनुसार यादीमध्ये दिलेल्या पद्धतीनुसार आपण कार्यक्रम आयोजित करत असतो। या वर्षीची जी यादी प्राप्त झालेली आहे त्यानुसार आजच्या या दिनी आपण भारत मातेच्या दोन थोर सुपुत्रांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत। शासकीय यादीमध्ये हा कार्यक्रम कसा आयोजित करावा याचे निर्देश असतात, त्यामध्ये प्रतिमेस पुष्प अर्पण करणे, प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे असे निर्देश असतात, त्यानुसारच हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात। परंतु आपली एक भावना आहे, धारणा आहे की अशा थोर व्यक्तींच्या जीवनामधून आपल्याला कुठले प्रेरणादायक विचार आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करता येईल अशा विचाराने हा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो। नेताजी सुभाषचंद्र बोस
त्यांच्याबद्दल आपण आपल्या शालेय जीवनापासून वाचत आलेलो आहे, अनेक वेळा आपण टी व्हीवरती बघत आलेलो आहे, वृत्तपत्रामधून वाचत आलेलो आहे. आणि आपला जर भारत देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास बघितला, आपल्याला याची शालेय जीवनापासून कल्पना आहे की काही स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्य योद्धे हे जहाल मतवादी होते आणि काही मवाळ मतवादी होते. जहाल मतवादी स्वातंत्र्य योद्ध्यांचं असं मत होतं की इंग्रजांशी लढूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल, आणि मवाळ मतवादींचं थोडं वेगळं धोरण होतं की चर्चेनी, सत्याग्रहांनी आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो. खरं तर अशा दोन्ही प्रकारच्या स्वातंत्र्य योद्ध्यांचं योगदान देशाच्या स्वातंत्र्यामध्ये मोठं आहे. आपल्याला माहिती आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस हे जहाल मतवादी होते की ब्रिटिशांशी लढूनच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळू शकेल ही त्यांची भावना होती, आणि ती निश्चितच योग्य अशी भावना होती. परदेशात जाऊन मदत घेऊन आपलं सैन्य उभं करणे आणि ब्रिटिशांशी लढा देणे अशा प्रकारचं मोठं कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे. मगाशी जसा उल्लेख केला की त्या सैनिकांना, खरं तर संपूर्ण देशवासियांना त्यांचं आव्हान होतं की तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो, अशा असह्याचे ते वाक्य आहे. खरं त्याचा अर्थ असा घ्यायचा की एक शक्ती म्हणून माझ्या पाठीशी उभं राहा, आपण निश्चितच स्वातंत्र्य मिळवू शकतो. विद्यार्थी दशेपासून अतिशय विद्वान हुशार असे विद्यार्थी नेताजी सुभाषचंद्र बोस होते. विद्यार्थी दशेपासून महाविद्यालयीन शिक्षणात सुरू असताना सुद्धा त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचं कार्य, देशभक्तीचं कार्य सुरू केलं होतं. अनेक वेळा त्यांना तुरुंगवास सुद्धा झालेला होता, आणि हे फार मोठं कार्य त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलं. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते निश्चितच अनेक लढे, ब्रिटिशांना अनेक प्रकारे संघर्ष अनेकांनी केला होता, आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळालं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं कार्य देश नेहमी लक्षात ठेवेल. त्यांच्या या कार्यामुळे, देशाप्रती त्यांनी जे कार्य केलंय, आपण या क्षणी त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करत आहोत. दुसरी थोर व्यक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आपण त्यांच्याबद्दल, खरं तर आमच्या महाविद्यालयीन जीवनापासून बाळासाहेब ठाकरेंच्या काही सभांना सुद्धा उपस्थित राहण्याचा योग आला होता, त्यावेळच्याही काही आठवणी आहेत. पराकोटीचा आत्मविश्वास, पराकोटीचं धैर्य, स्पष्ट वक्तेपणा असे गुण बाळासाहेब ठाकरेंचे नेहमीच त्यावेळेस पासून सुद्धा आपण अनुभवत आलेलो आहोत, त्यांच्याबद्दल वाचत आलेलो. संयुक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये महाराष्ट्र असणे अशा प्रकारचे विचार ते व्यक्त करायचे. मुंबई महाराष्ट्रात आली, परंतु मुंबईमध्ये महाराष्ट्र आहे का असा प्रश्न ते जाहीर सभांमधून विचारायचे. त्याचा अर्थ होता की आपला जो मराठी माणूस आहे, महाराष्ट्रातले जे लोक आहेत, जे स्थानिक आहेत, त्यांना मुंबईमध्ये रोजगार मिळाला पाहिजे, त्यांची उपस्थिती किंवा त्यांचं अस्तित्व मुंबई शहरामध्ये असायला पाहिजे, अशा भावना नेहमी ते व्यक्त करतात. सुरुवातीला एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सुरुवात केली होती, समाज प्रबोधनाची सुरुवात होती, मार्मिक नावाचा अंक सुरू करून, साप्ताहिक सुरू करून त्याच्यातून समाज प्रबोधन. पुढील जर राजकीय वाटचाल बघितली तर कधीही त्यांनी स्वतः सत्तेचं पद उपभोगलं नाही, सत्तेची कधी लालसा बाळगली नाही, परंतु महाराष्ट्राची सेवा घडावी, देशाची सेवा घडावी आणि जनतेची सेवा घडावी अशी भावना ते नेहमी व्यक्त करत आहेत. आज आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सुद्धा त्यांच्या स्मृतीस अभिवादन करत आहोत. त्यांच्या जीवनातून कुठला विचार आपण घ्यावा तर निश्चितच एक धारिष्ट, आत्मविश्वास, स्पष्ट वक्तेपणा विचार आपल्या जीवनात आपण आत्मसात करण्याचा विचार करू शकतो. माझे विचार आपण ऐकून घेतले, त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि ते थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. मैं अब महाविद्यालय के एनएसएस के प्रोग्राम ऑफिसर डॉक्टर प्रभाकर वराड़े सर से अनुरोध करती हूँ कि आज के कार्यक्रम का आजच्या या चांगल्या कार्यक्रमासाठी म्हणजे अध्यक्षांनी
आजादी सेनेची जी स्थापना केली ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती आपण साजरी करत आहोत. त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आपण साजरी केली. या प्रसंगी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र गुंजाव सर सरांनी आपल्याला मार्गदर्शन केले, सरांना धन्यवाद. त्यानंतर महाविद्यालयाचे लायब्ररी शिक्षण नेहमीच अग्रेसर असतो. आदरणीय लायब्ररियन शांताश्री शनिगुप्ता मॅडम यांचे सर्व सहकारी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन माध्यमातून सगळे व्हाईस प्रिन्सिपल्स, मॅनेजमेंट कौन्सिलचे सगळे सदस्य, महाविद्यालयातील इतर सहकारी, त्याचप्रमाणे आमच्या एनएसएसचे विद्यार्थी, आपण सर्वजण या प्रसंगी उपस्थित आहात. आपण सर्वांना धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी जाहीर करतो.